अजिंक्य तुम्ही फौजी झाला, मला लय आनंद झालाय, माझं स्वप्न पूर्ण झालं. मला एवढा आनंद झालाय का नाही, मला लय भारी वाटलंय. काय करून कस सांगू असं झालंय बघा. आज कडू कारलं अचानक कसं काही गॉड झालं र. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळत असला पाहिजे. समजा गावासमोर काही तमाशा करू नये म्हणजे मिळवून. तमाशा काय करती जीजे, आज आपल्या घरासाठी लय अभिमानाचा दिवस आहे. आज जर तिने काही घोळ घातला ना तर मग ती एनमी आहे. बाबा गप उगस काय करू नकोस. अगं मी काय नाही करणार, पण तिनं काय केलं ना तर तिच्या आत धडकतच नाही. मामा एक फोटो काढायचंय जरा आत सर का की. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. गर्दीच एवढी होती तो तर काय करणार, आणि बोलायला चान्सच मिळाला नाही, आणि मला बी काय सुचलं नाही. तिकडचं सगळं बघण्याचं ठरवून गेलते मी तर. मेडल तरी बघितलंस का? बघितलं पण नीट नाही बघितलं. अगं तू एवढी त्यासाठी बेळगावला गेलीस, अख्खा प्रवास तुम्ही एका गाडीत होता, तरी बी तुमचं बोलणं झालं नाही वे. तेच तर सांगते ना, सगळी जण होती तिकडं. अगं बोलणं राहू दे, पण मेडल तरी बघायला पाहिजे होतस ना. आता त्याने एवढं प्रेमानं तुझ्यासाठी मिळवून आणलेलं, त्यानं तरी दाखवायला पाहिजे होत. आतापर्यंत मेडल तुला द्यायला पाहिजे होत त्यानं. अगं तुमची साधी भेट पण झाली नाही, तिकडे तुला भेटायला बोलायला चान्स तरी होता, इकडे तुला भेटता पण येणार नाही. का भेटता येणार नाही? अगं आता सगळ्या लोकांनी त्याला घेरला असेल म्हणून तुला म्हटलं की तुला भेटता नाही येणार आता.
बघतीत तसा भेटत नाही ती। जाने देने शीतल रुक ना। याला मैंने क्या बोल दिया अभी, आता आजच काय खरं नाही। आज्या गावात आता राडत झाला। अभिनंदन बाबा, फौजी झालास तू। थँक्यू सर। आज्या आता बघ तुमच्या दोघांचे मूळ गावात माझी कशी क्रेज उठते ती। काय खरं नाही बाबा। कशाला हर तू? अरे अवघड लगेच झाले राहुले, सवय ना हरायची तर। असून दे। अरे हेच आमचं सगळ्यांच प्रेम आहे तर। अरे आताही काहीच नाही, उद्या पेपरात बातमी आल्या बघ कशा रांगा लागतात रांगा। मला तर लोकात टेन्शन चालली। हे तुला कसलं टेन्शन आलंय मग? अरे तुम्ही दोघं कौतुक करून घेत असणार, मग ती सगळं हॅन्डलिंग कोण करणार? तू? हा, आणि सगळी गर्दी बिर्दी मॅनेज कोण करणार? तू? हा। प्रति जाऊ दे, तू कर सगळं हॅन्डलिंग, मला दिव्याच्या पाया पडायला जायचं। हे हार ठेव। दे बाबा दे। अब ये हार मुझको संभालना पड़ेगा ना। पण आज्या तू शीतलच्या गळ्यात कवा हार घालणार आहेस? अरे हळू बोल की। चला का उठते, मी काय भेटतो का कुणाच्या बाप्पाला? हाय का कोण? नाही कोण बस, माहिती मला तू कुणाला देत नाहीस ती। एक तर गावात कोणाला माहित नाही, तू सांग गावात बोंबलू। सांगतो कळलं की लोकांना कळून देखील मग। त्याला काय उठतोय हुबला? तू गप बस म्हणून सांगतोय तर अजून दंगा काय करतोयस? नाही बसणार गप। काय नाही बसणार गप? फार लगीन झालं सगळं गावात कळणार आहे की। अरे शीतलनं तर मला सगळी स्टोरी सांगितल्या। अरे गुरुची सगळी तयार झाल्यात लग्नाला, नाना बी तयार झाल्यात। अरे तयार आहेत नाना? थम 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 थम, तयार आहेत नाना? तो काय का आपण भ्याना? आपण गप्पा काय मारतोय, सेल्फी घेऊयात ना आपण। अजून एक इतके शीतलच्या मैत्रीण चांगले लक्का। शीतलला सांगून जरा ओळख बिळख करून घ्यायला पाहिजे। हुबला कुठले? इतक्या आज गावात दिवाळी साजरी होणार आहे। आला का? आता काय व्हायची बाकी आहे? एवढा बँड लावला, फटाके फोडले, मला लय भारी वाटले। अजून लई फटाके फुटणार आहेत आता। म्हणजे? म्हणजे तुझ्या पाठीमाग बघती बघू नको। हळूहळू बघ, बॉम्ब आहे पाठीमाग बॉम्ब। त्याला बोलू लवकर। तुझं तू बोलू की मग। आजा कर। अरे नाही, एक महत्वाचं अर्जंट काम आहे र। आलो
मी आलो. ते बघ शीतल. अभिनंदन 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 अभिनंदन. काय ग शीतले, तुम्ही तर काय करताय? काय म्हणजे? अगं भेटायला आलोय. कोणाला? आमच्या फ्रेंडला. कोण फ्रेंड? अजिंक्य. तो कोपासून तुमचा फ्रेंड झाला? तर तो तुझा बॉयफ्रेंड. तुझा बॉयफ्रेंड तो आमचा फ्रेंडच झाला की? हे बघ, आज तो तुझा बॉयफ्रेंड आहे, पण उद्या जर तुझं ब्रेकअप झालं तर तो तुझा बॉयफ्रेंड नसेल. तो आज बी आमचा फ्रेंड आहे आणि उद्या बी आमचा फ्रेंडच असणार आहे. नमस्कार भैया. पौधार वाजे पण दिसला म्हणलं तुम्ही आता आहे का? नाही म्हणलं घरी गेलाय का काय? अहो बाहेर बघितलं का, आजची मिरवणूक कसली जोरात चालली ती. अहो अख्खं गाव जमलंय, गावातल्या लोकांनी पैसे काढून तिची मिरवणूक काढली. अरे शेकरे टॅलेंट बोलू देत, जनसामान्यांना बोलण्याचा अधिकार. हा शेखरराव बोला. अहो तसं नाही भैया, तुम्ही चावडीवर दिसला नाही ना म्हणून लोक लोक सांगायला आलो. अच्छा, म्हणून सांगायला आलाय वय सांग. अहो ते आज आलाय एवढंच सांगायचं होत. ह्यात काय मजा नाही, म्हणजे मजा येईल असं सांग ना. म्हणजे गावात कोण कोण आले, काय काय चाललंय सगळं सांग. आजची मिरवणूक निघाली, अहो फटाके बँड ओवळायला बायका असं सगळं जंगी स्वागत केलंय ते. अजून आणि त्याला मेडल मिळालंय. मेडल म्हटलं? कसलं मेडल मिळालं? अहो तो 400-500 फौजीतनं बेस्ट आलाय ना म्हणून त्याला बेस्ट मेडल मिळालंय. अरे बेस्टच झालंय की मग, एकच नंबर झाले. मेडल म्हणजे काय साधी गोष्ट नाही. तुला मिळालं का मेडल कधी? नाही. तुला? नाही भैया. लाज कशा वाटत नाही रे? नाही म्हणते. आम्हाला मिळालं होत 34 असताना, रनिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता आम्ही. पहिला जो येईल का नाही त्याला गोल्डन मेडल आणि शूज मिळणार होते, आणि जो सेकंड येईल त्याला सिल्वर मेडल. लई पडलो होतो तेव्हा आम्ही सेकंड आलो. फर्स्ट कोण आलं माहितीये का? आपला विजय. काय झालं? म्हणजे विजय पाय ना असा तू कसा का पाहिला येणार असा तू विचार करताय ना? तर ते जर झालं असं, तो पहिला आला म्हणून आम्ही दुसरे आलो. तू जर पहिला आला नसता तर पहिलं कोण आलं असत? तुम्ही. हाय का नाही? हाय का नाही? मी आलो असतो का नाही पहिला? पण नाही. तू आला तर चुकला. आता चुकला म्हणला चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच. त्यानं पळण्याच्या शर्यतीत आम्हाला हरवलं. आता चालू बी शकत नाही बिचारा. तर त्या शर्यतीत आम्हाला सेकंड प्राइज मिळालं, सिल्वर मेडल. आम्ही ते सिल्वर मेडल घेतलं, पिताश्रींकडे गेलो, म्हणलं हे बघा सिल्वर मेडल मिळालंय. पिताश्री काय म्हणले माहितीये? आपण शर्यतीत भाग नाही घ्यायचं, आपण शर्यत भरवायच्या. आपण मेडल नाही घ्यायचं, आपण मेडल द्यायचं, मेडल वाटायचं. समाधान? ना ना. कसा आहेस? मी बरा आहे. लय दिवसात आपलं काय बोलणं झालं नाही. 2.5 महिन्यात ना बोलतोय आपण. हे सगळं का झालं, कसं झालं, कुणामुळे झालं ह्याच्यात नाही मला पडायचं. पण आज मला तुझं कौतुक करायचंय. माझं कौतुक? आणि कशा पाय? अरे अजिंक्यनं आपल्या गावाचं नाव एवढं वर नेलंय. अहो ना ना, मी कुठं काय केलंय? जे करायचं ते अजिंक्यनंच केलंय. हे बघ, तुझ्याशिवाय आज हे सगळं करू शकला असता का? तुझ्यासारखा मामा त्याच्या पाठीशी उभा राहिला म्हणून तो त्याचं स्वप्न सगळं पूर्ण करू शकला. आज पुष्पा जीजी यांच्या कष्टाचं चीज झालं बघ. ना ना, आमच्या ताईचा आणि आजाचा लहान असताना एकदा चत्रात फोटो काढला होता मी. तेव्हा आमच्या ताईनं त्याला हौसेनं आर्मीचा ड्रेस आणला होता.
एवढं सांगता आजच्या तवा अहो त्याच्या त्या ड्रेस पासन ते त्याच्या आजच्या आर्मीच्या वर्दी पर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे मी लय कष्टाळोय पोर आज त्याच्यामुळं माझी मान अभिमानानं ताट झाली पंचकृषीत घराचं नाव निघालं ही बघा की गौरव पदक स्वतःचा पोरगा देशासाठी देणाऱ्या आई बापाला आर्मीवाले अभिमानाने देतात आज ते पुण्य माझ्या वाट्याला आलं पाकिस्तानच्यामुळं कस बोलू नानांशी आजच चितलीसाठी एकदम योग्य आहे ती शीतलची निवड योग्य निघाली आता लग्नाच कस बोलू नाना काय म्हणाला का तुम्ही मला तुझ्याशी एकदम महत्वाचं बोलायचंय समजा मामा मामी बोलावतात पेपरवाले आले ती चला जा तू आपण निवांत बोल आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा आहे होय येतो मी नान काय झालं हा काय झालं मी तुझ्यासाठी बेगापतूर आले गाडीत बी आपण एकत्रच होतो नंतर तुझी मिरवणूक झाली आपण संगत होतो पण तरी बी तुला एकदा बी वाटलं नाही माझ्या संग दोन शब्द बोलावस सॉरी मला बी वाटत होत तुझं कौतुक करावस पण तुम्हाला तर येच नाही ना शीतले बोल ना गज माझ्याशी शीतले हे बघ मी आता जरी बाकीच्यांना वेळ दिला असला ना तरी इथन पुढे माझा सगळा वेळ तुझ्यासाठी देशासाठी असणार अडीच महिने आपलं बोलणं झालं नाही तू जरी मला कारण सांगितलं नसलंस ना तरी मला कारण कळलं आपल्याबद्दल तुझ्या घरी कळलं आणि घरच्यांचा विरोध होता आणि या सगळ्या गोष्टीचा माझ्या ट्रेनिंगवर परिणाम होऊ नये म्हणून तू सांगितलं नाही आपण दोघं एकमेकांपासून लांब असलो तरी या अडीच महिन्यात माझ्यासाठी अशी काय शक्ती बनली होतीस ना माझं सगळं ट्रेनिंग पूर्ण करू शकलो सगळी संकट पार केली इकडे तुझ्या पुढे बी संकट असतील आणि त्या सगळ्यावर मात करून तू आपल्या लग्नासाठी घरातल्यांना तयार केलं खरं शिकले एका मुलाला बायको म्हणून अशीच पोरगी पाहिजे असते तू माझ्यासाठी जे करू शकतेस ना कुठलीच पोरगी करू शकत नाही मी तुझ्या पायाजवळ अख्खी दुनिया जरी आणून ठेवली ना तरी कमी मला माहित नाही मी आयुष्यात तुझ्यासाठी काय करू शकतो का नाही पण तू जी गोष्ट मागितली होतीस ना ती गोष्ट मी आज आणली कुठली गोष्ट डोळे बंद कर हे बघ बघितलं का बघितलं की पण काल पुष्पा कसं वागली ते बघितलं नाही का म्हणजे अजिंक्य तुमच्या पाया पडायला आला होता तर त्याला हाताला धरून बाजूला नेलं पुष्पानं अगं लोक आली होती त्याला भेटायला नाही नाना अजय तुमच्या पायास पडायला आला होता पुष्पावयनी मुद्दाम केले आणि तुम्हाला बी चांगलं माहितीये होय ना आम्हाला बी अक्कांनी सांगितलं आम्हाला बी ते आवडलं नाही तसं मी दोन मिनिटांनी काय फरक पडला असता हे बघा आपल्या सगळ्यांना माहितीये की पुष्पाच्या डोक्यात राग आहे
म्हणूनच काल ती तसं वागली. अगं पुष्पा असं वागली त्याचा तुम्हाला राग येणं स्वाभाविकच आहे, पण त्या दिवशी जितू तिला एवढं बोलला त्याचा तिला राग येणं साहजिकच आहे ना. म्हणून काय असं वागायचं वय? अगं चूल इजली तरी सुद्धा त्याच्यावरच भांडे गार व्हायला येळ लागतोच की. आणि त्यांना राग आला म्हणून आपण राग राग करायचा का? मग आता काय करायचं ठरवलं तुम्ही? काल अजिंक्यची माझी भेट झाली नाही, आज मी त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करायला जाणार. अहो पण अगं त्या पोरांनी जी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करायलाच पाहिजे की. काय ग, कुठे काय? काय पाच पाच मिनिटाला त्या मोबाईल मध्ये बघत असतीस? काय आहे त्यात एवढं? काहीच नाही. मग सारखीच कशाला घेऊन बसलेली असतीस? अगं आता काही काम नाही ना म्हणून घेऊन बसलीये. काय काम नाही म्हणून बसलीस का? काय काम वाढवायचं म्हणून विचार करत बसलीस? अगं मम्मी काय नाही खरंच. ही कशाला आले तिकडं? काय माहित बा, आपण मायली की बी आल्यात. अजिंक्य आहे का? काय काम आहे? काल गडबडीत त्याचं कौतुक करायचं राहून गेलं, म्हणलं आज जाऊन अभिनंदन करावं. लवकर आलाय की समजा गाव कालच अभिनंदन करून गेलं आणि तुम्हाला आज सवड झाली वय? कालच येणार होतो पण काल बरीच माणसं आले असतील ना त्याला भेटायला, म्हणून म्हणलं निवांत बोलता येईल म्हणून आज आलो. थांबा जयडे तिकडे ग, खाटाला लढेक ना झाल्यात उभी करून ठेवू. अजिबात खुर्ची द्यायची नाही आणि पाणी बी देऊ नकस. अजिंक्य घरात नाहीत ना हे बी सांगू नकस. थांबू देऊ ना, चांगली चमडी गरम होती. आव इतकड आपण बाहेर उभं राहिलोय, मी जरा आता आवाज देऊ काय? अगं पुष्पानी सांगितलंय ना थांबू की जरा वेळ. अहो पण उषा, अगं थांबूया जरा. अयो अजून गेला नाहीत वय तुम्ही का? जाऊन परत आलाय. मला वाटलं तुम्ही अजिंक्याला बोलवायला. आतून सांगितलं होतं की अजिंक्य नाहीत म्हणून. ऐकलं नाही का? नाही बया. ठीक आहे आम्ही नंतर येतो मग. आता तासभर झालं थांबलाय तर 2 मिनिटं थांब की, येते असती. आताच फोन झालाय माझा. नको राहू दे, आम्ही भेटतो नंतर. अगं आता येतोय लगेच तर थांबूया की. बरं निस्ता अभिनंदन करायचंय का अजून काही विशेष बोलायचंय त्यांच्याशी? हा अभिनंदनच करायचंय. काल अजिंक्य गडबडीत होता ना. लईजन भेटायला आले होते, आता त्यांनी कामच असं केलंय की लोकसत्ताची काम टाकून तास तासभर त्यांची वाट बघत थांबतात. आपण थोडी जावा म्हणू शकतोय त्यांना, म्हणून म्हणलं 2 मिनिटं थांबा, येते असती. कारखान्यावर सत्कार आहे ना आज त्यांचा. बर तुम्हाला कसं माहिती नाही पण मी आज गेलो नाही ना कारखान्यावर, अचानक ठरला असेल. असल असल बर तेवर आपण एक विषय बोलायचा होता, तू बोलूया का? माझ्या संग बी बोलायचंय बाय. रागाच्या भरात जे तू जे काय बोलला त्याच्याबद्दल माफी मागतो मी. पण जेडे हा जरा खुर्ची आण ग. हा काय म्हणत होता? हा काय म्हणत होता? आपले जे वादविवाद झाले ते सुरून आपण. भैयासाहेब नमस्कार. अध्यक्ष नमस्कार. या की बसा. आओ राव दे.
नाना नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय नाना? अजिंक्यलाच भेटायला आलोय. त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो. अहो त्याचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे बघा. आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती. पेपर वाचलाय का आता? होय. मित्र आमच्या अख्ख्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेपर घेऊन दिला. म्हणलं बघा आमच्या गावातला पोरगाय फौजी झाला. मामी हा मला जरा महत्वाचं काम आहे. मी नंतर येतो. नाना नंतर येतो. आई आम्ही पण निघतो. नंतर भेटू. का मी जी काय बोलते त्याचा त्रास होतो का तुम्हाला? हा एक गोष्ट माहित नसेल तर सांगते. आमच्या अजिंक्यने हिला नादाल लावली नाही. हिनंच आमच्या अजिंक्यला नादाल लावलंय. पुष्पा काय बी काय बोलतीस? काय बी बोलत नाही मी. हिच्याने कितीला तीच गेली होती बेळगावला आणि समजन देखत वरडून सांगितलं अजिंक्य माझं तुमच्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे म्हणून. आमचं अजिंक्य नव्हतं गेलं विचारायला. अहो आमच्या अजिंक्यनं पाहिजे तशी पुरगी मिळू शकती. तुमच्या पुरीला काही सोनं नाही लागलं. माझ्या नवऱ्याची माफी मागायची बी तसली घेतली नाही तुम्ही. माझा नवरा एवढा बिचारा भोळा भाबडा वाटत तसं बोलली तुमच्या घरातली पण एका शब्दानं कुणाला उलट्या बोललं नाही ती. आमचा अजिंक्य एकदम भाबडा आहेत ना. येतेला जाता त्यावर बसा तुम्ही आतमध्ये. चहा घ्या बसा की. हे बघा आलच बघा. नाना आओ बाहेर काय बोलू तू बरायला घरात चला की. तेच म्हणलं मी खुर्ची बी आणली बसायला. नाहीच म्हणलं ती. अजिंक्य अरे तुझं कौतुक करायला आलोय बाबा. हे घे तुझ्यासाठी आणले. तू आपल्या गावाचं नाव जे काय देश पातळीवर नेलंयस ते खरंच कौतुकास्पद आहे. आमच्या सगळ्यांना तुझा अभिमान आहे. नाना तुमचा आशीर्वाद आहे. अरे माझे कसले आशीर्वाद? हे सगळं तुझे कष्ट आणि तुझी इच्छा शक्ती होती म्हणून तुला यश मिळाले. नाना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्याला. पण तुम्ही असं बाहेर ताटकळत का उभा राहिलाय? घरात बसून बोलूयात की आपण. चला नाही समाधान नको. येतो आम्ही. अरे याचं अभिनंदन करायचं होत आणि तुझी माफी पण मागायची होती. माफी? त्या दिवशी जे तुझे काय रागाच्या भरात बोलला ना त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुझी. अहो नाना तुम्ही माफी नका मागू. अहो त्या दिवशी जी तू रागाच्या भरात मला काय बाई बोलला पण मी काय मनात नाही ठेवलं. खरंच नाही ठेवलं. आणि तुम्ही असे हात जोडून माफी मागू नका. चूक झाली म्हणल्यावर माफी मागितलीच पाहिजे ना. माफ कर मला. येतो आम्ही. रामकृष्ण हरी. चल रामकृष्ण हरी. आज पोरीसाठी हात जोडायला लावलं. उद्या नाही नाक घासायला लावलं तर नावाची पुष्पा भुईटी नाही. पूर्ण एपिसोड पहा Zee5 वर.